नमस्कार मी दिनेश कांजी न्यूज डंकामध्ये विश्लेषण या विशेष सदरात आज आपण बोलणार आहोत जनाब सेना विरोधात जनाप संघ मित्र शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज नागपूरमध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जनाप संघ म्हणायचं का असा सवाल विचारला मित्र या प्रश्नाची पार्श्वभूमी आपल्याला माहिती आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तेवर आल्यानंतर शिवसेनेने हिंदुत्व सोडलं शिवसेनेने ज्वलंत हिंदुत्वाचा त्याग केला असा आक्षेप भारतीय जनता पार्टीकडून वारंवार घेतला जातोय आणि त्या आक्षेपाला उत्तर देताना संजय राऊतांनी ही मल्लीनाथी केलेली आहे त्यांनी असा सवाल विचारलेला आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सुद्धा मुस्लिम सेल आहे मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुद्धा जनाब संघ म्हणायचं का मित्र गेल्या वर्षी शिवसेनेच्या वडाळा शाखेने एक उर्दू कॅलेंडर प्रसिद्ध केलेलं आणि या कॅलेंडरमध्ये ज्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख कायमच हिंदू हृदय सम्राट असा होत गेला त्या बाळासाहेबांचा उल्लेख जनाब बालासाहेब बाला अशा प्रकारे करण्यात आला होता केवळ एवढंच नाही तर शिवजयंतीची तारीख देताना त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख शिवाजी जयंती अशा प्रकारे या कॅलेंडरमध्ये छत्रपतींचा उल्लेख होता तर हे कॅलेंडर प्रसिद्ध झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीने शिवसेनेवर शरसंधान केलं शिवसेनेवर प्रचंड टीका केली आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की शिवसेनेने वैचारिक सुंता केली असून शिवसेनेची आता जनाबसेना झाली आहे हो जनाबसेना या शब्दाचा वापर करून यानंतर भारतीय जनता पार्टीने शिवसेनेला वारंवार घायाळ केलं आणि शिवसेना या वर आघातामुळे इतकी बिथरली की शिवसेनेने आता या वादामध्ये भारतीय जनता पार्टीला लक्ष करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सुद्धा या वादामध्ये ओढलेलं आहे मित्रो आता शिवसेनेने ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुस्लिम सेलचा उल्लेख केला ते नेमकं काय प्रकरण आहे ते आपण जाणून घेऊ मित्रो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेश कुमारजी या इंद्रेश कुमारजींनी मुस्लिम राष्ट्रीय मंच नावाची एक संस्था स्थापन केलेली आहे या संस्थेबद्दल या संस्थेच्या विचारधारेबद्दल सांगण्यापूर्वी अठरा मार्च रोजी गुजरातमध्ये यांचा एक कार्यक्रम का झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये का इंद्रेश कुमारजी हिजाबी वादाबद्दल काय बोलले त्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगू इच्छितो गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम झाला या कार्यक्रमात मुस्लिमांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती आणि हिजाबच्या वादावर बोलताना इंद्रेश कुमार जी असं म्हणाले की शाळामध्ये जाणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी एकच गणवेश घातला पाहिजे याच्यामुळे एकतेची भावना निर्माण होते इंद्रेश कुमार फक्त एवढं बोलून थांबले नाहीत त्यांनी मुस्लिमांना सांगितलं की या देशात समान नागरी कायदा लागू होण्याची गरज आहे समान नागरी कायदा जर लागू झाला तर धर्माधर्मामध्ये जे भेद आहेत ते भेद ती दरी दूर होण्यास मदत होईल आणि देशात दे एकतेचं आणि एकसद्धतेचं वातावरण निर्माण होईल मित्र मुस्लिम राष्ट्रीय विचार जी विचारधारा आहे ती या सभेत इंद्रेश कुमारजी जे काही बोलले त्या इंद्रेश कुमारजींच्या वक्तव्यानंतर अत्यंत स्पष्ट आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने मुस्लिमांसमोर बोलताना अत्यंत बेधडक मतं व्यक्त केलेली आहेत आणि ही जी मतं आहेत ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मूळ विचारधारेपासून फारकत घेणारी किंवा मूळ विचारधारेपेक्षा वेगळी अशा प्रकारची नसून ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जी विचारधारा गेली अनेक दशक सांगत आहेत त्या विचारधारेनुसारच ही मतं इंद्रेश कुमारनी मांडली मित्र देशाच्या पाच राज्यांमध्ये जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या विरोधकांनी हिजाव हा विषय तापवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न केला त्या काळात मीडियाकडून शिवसेना नेत्यांना जेव्हा या वादाच्या बाबत जेव्हा प्रश्न विचारले जात होते किंवा एकतर त्यांनी मिठाची गुळणी करून गप्प प्रश्न पसंत केलं किंवा त्यांनी सवर सावर करून या प्रश्नाला बगल दिली न्यूज लॉन्ड्री या वेब चॅनलने जेव्हा या प्रश्नावर संजय राऊतांना एका मुलाखतीत छेडलं तेव्हा संजय राऊतांनी त्या त्यावर जे उत्तर दिलेलं ते शिवसेनेचा जो नवा चेहरा आहे शिवसेनेने हिंदुत्व कशाप्रकारे बाजूला ठेवून एक सेक्युलर मुखवटा कशाप्रकारे धारण केलं आहे त्या चेहऱ्याची ओळख पटवणारं हे उत्तर आहे त्या मुलाखतीमध्ये संजय राऊतांना या प्रश्नाबद्दल विचारल्यानंतर संजय राऊत असं म्हणाले की मुस्लिमांची एक संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचा आपण आदर केला पाहिजे अर्थात एका प्रकारे त्यांनी हिजाबचं समर्थन केलं आणि या बाबतीत काँग्रेस आणि अन्य पक्षांनी जी काही भूमिका घेतलेली त्या भूमिकेला साजेशी भूमिका संजय राऊतांनी या मुलाखतीमध्ये घेतली मुस्लिम लडक्या पडती है एक ड्रेस पेंट करायचे कल्चर है हमारे कल्चर है एक दुसरे का रिस्पेक्ट करे तक सभी हम राष्ट्र के प्रेम करते परंतु त्यांच्या दुर्दैवाने मुलाखत करत्याने त्यांना पुढचा जो प्रश्न विचारला तो त्यांना होत्यात आणणार होता दोन हजार पंधरामध्ये संजय राऊतांनी सामनाच्या अग्रलेखामध्ये असं म्हटलेलं मुस्लिमांचा वापर जर या देशात मतपेढी म्हणून करण्यात येत असेल तर मुस्लिमांचा मताधिकार बरखास्त करायला हवा अशा प्रकारचा अग्रलेख संजय राऊत यांनी सामनामध्ये लिहिलेल्या शिवसेनेचा वैचारिक कब्जा तेव्हा शरद पवारांनी घेतलेला नव्हता अशा काळामध्ये संजय राऊत यांनी लिहिलेला अग्रलेख आहे या अग्रलेखाबद्दल जेव्हा संजय राऊतांना विचारण्यात आलं की असं तुम्ही लिहिलेलं आता तुमचं मत काय तेव्हा संजय राऊतांना या प्रकरणात सावरासावर करावी लागली आपने एक बार सामना में मे आय थिंक आ, दो हजार पंधरा में की मुसलमान लो, लोगों का वोटिंग राईट्स रिवोक होना चाहिए जब तक ये इंश्योर नहीं हो जाता कि ये कम्युनिटी वोट बैंक के तौर पे यूज नहीं होगी मुसलमानों को राष्ट्र के मुख्य धारा में लाना चाहिए मित्रों शिवसेनेने ज्वलंत हिंदुत्व जीवापासून खुंडीला टांगून ठेवलो तेव्हापासून शिवसेनेवर वारंवार ही परिस्थिती उडवते मित्रों राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जनाब संघ का म्हणू नये असा प्रश्न जेव्हा संजय राऊत विचारतात हा प्रश्न त्यांनी अज्ञानातून विचारला आहे असा गैरसमज करून घेण्याची गरज नाहीये कारण याच्यापूर्वी सामनामध्ये लिहिलेल्या अनेक अग्रलेखांमध्ये त्यांनी संघाच्या कार्यपद्धतीचा संघाचा संघाच्या कार्यकर्त्यांचा अनेकदा गौरव केलेला आहे संघाचा संघर्ष आणि संघाचा त्याग त्यांना पुरेपूर माहिती आहे आणि त्यांच्या अनेक लिखाणातून त्यांनी त्याबद्दल आदर सुद्धा व्यक्त केलेला आहे मित्रो संघावर तीन बंद्या आल्या गांधी हत्येनंतर आलेली पहिली बंदी त्याच्यानंतर आणीबाणीत आलेली बंदी त्याच्यानंतर जेव्हा बाबरी ठाच्या कोसळला तेव्हा संघावर पुन्हा एकदा बंदी आणण्यात आलेली आणि संघाने या तीन बंद्यांनंतरसुद्धा संघाने आपली विचारधारा सोडली नाही संघाने आपल्या कोणत्याही वैचारिक भूमिकेशी तडजोड केली नाही आहे धारा तीनशे सत्तर समान नागरी कायदा राम मंदिर हे विषय संघाने कायम लावून धरले हे विषय संघ परिवारल्या अन्य सुद्धा लावून धरले त्यामुळे संघाचा जो इतिहास आहे तो गेल्या अनेक दशकामध्ये तडजोडीचा इतिहास नाही आहे त्यांनी एक भूमिका एकोणीसशे पंचवीस साली घेतली आणि ती भूमिका सतत मांडली सतत लोकांत लोकांपर्यंत पोहोचवली आणि त्यामध्ये त्यांनी कोणतीही तडजोड केलेली नाहीये संघाच्या एका पदाधिकाऱ्याने मुस्लिम राष्ट्रीय मंच या संस्थेची स्थापना केली या संस्थेत सामील असलेल्या मुस्लिमांना सुद्धा त्यांनी वारंवार असं सांगण्याचा सा प्रयत्न केला की कि रामायण आणि महाभारत हे काही पौराणिक ग्रंथ नाहीत तो आपला इतिहास आहे त्यांनी वारंवारही सांगितलं की तुम्ही आज हिंदू नसाल पण तुमचे पूर्वज हिंदूच होते तुम्ही सौदी अरेबिया आणि अन्य आखाती देशातून आलेले नाही आहात तुम्ही इथलेच आहात हाच विचार संघाने संघाच्या माध्यमातून मांडला संघाने परिवारातल्या अन्य संस्थांच्या माध्यमातून मांडला आणि मुस्लिम राष्ट्रीय मंच सुद्धा हाच विचार लोकांसमोर मांडताय संघाने कधीही टिपू जयंती साजरी केलेली नाहीये संघाला कधीही उर्दू कॅलेंडर छापण्याची गरज पडलेली नाही संघाला कधीही अजान स्पर्धा भरवण्याची गरज पडलेली नाहीये संघाने कधीही कोणत्याही फायद्यासाठी राजकीय तडजोडी केल्या नाहीत किंबहुना तोटा होत असेल त्रास होत असेल अन्याय होत असेल तरी संघाने तो सहन केला संघाने तीन बंद्या सहन केल्या आणि त्या तीन बंद्या सहन करूनसुद्धा संघ हा संघच राहिला संघाचं हिंदुत्व कुठेही पातळ झालेलं नाही आहे आणि या हिंदुत्वासाठी संघाने कायमच संघर्ष केला स्वतःला हिंदुत्ववादी बनवणाऱ्या शिवसेनेने काश्मीर फाईलच्या प्रदर्शनानंतर जी काही मतं व्यक्त केली ती आपण ऐकली असतील त्यांनी असं म्हटलं की हा भाजपचा प्रोपगंडा आहे पंतप्रधानांनी या सिनेमाबद्दल जे चार चांगले बोल व्यक्त केले त्याच्याबद्दल सुद्धा शिवसेनेने आखपकड केली केवळ एवढंच नाही आहे शिवसेनेने त्या प्रत्येक मुद्द्याला विरोध केला जो भारतीय जनता पार्टीने हिंदूंच्या हितासाठी उपस्थित केला होता सी ए कायद्याबद्दल आपल्याला माहिती असेल की अफगाणिस्तान पाकिस्तान आणि बांगलादेशातल्या हिंदूंना भारताची नागरिकता देणारा हा कायदा परंतु या कायद्याच्या विरोधात सुद्धा शिवसेना बोलली या कायद्याला शिवसेनेने विरोध केला मित्र ही शिवसेनेची वैचारिक बांधिलकी आहे ज्या हिंदुत्वाबद्दल शिवसेना वारंवार बोलते की आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही आहे त्या हिंदुत्वाची नवी ही आहे मित्र शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत संसार सुबस थाटल्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि ठाकरे सरकार यांच्यात एक जबरदस्त संघर्ष सुरू आहे आणि त्या संघर्षामध्ये शिवसेनेची बाजू कुठेतरी लंगडी पडताना दिसते शिवसेनेच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे चा आरोप होत आहेत शिवसेनेवर वैचारिक भूमिका सोडल्याचा आरोप आहे शिवसेनेवर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वैचारिक भूमिकेशी फारकत घेण्याचा आरोप होतोय आपल्याला माहित असेल की सत्तेवर आल्यापासून उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीला किंवा पुण्यतिथीला त्यांना अभिवादन केलंय असा ट्विट किंवा असा फोटो आपण पाहिला नसेल कारण मुळात अशा प्रकारचं अभिवादन होतच नाहीये शिवसेनेने वारंवार आम्ही सावरकरवादी आहोत आम्ही हिंदुत्ववादी आहोत असं जरी सांगितलं आहे तरी अशा अनेक भूमिका आहेत शिवसेनेच्या की ज्या त्यांना अंगलट येत आहेत आणि त्यांची ते, विश्वासार्हता कुठेतरी कमी होताना दिसते तर त्यामुळे या संपूर्ण वादामध्ये शिवसेना स्वतःला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पातळीवर स्वतःला उभं करून किंवा संघानेसुद्धा हेच केलं होतं अशा प्रकारची बतावणी करून शिवसेना स्वतःचा चेहरा वाचवण्याचा प्रयत्न करते परंतु या संदर्भात जी काही वस्तुस्थिती आहे ती आम्ही न्यूज डंकाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडली एकोणीसशे पंचवीस पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या देशामध्ये कार्यरत आहे जिथे जिथे हिंदू आहेत तिथे तिथे संघाने आपल्या कामाचा पसारा वाढवलेला आहे संघाच्या कार्यकर्त्यांच्या प्रचारकांच्या त्यागाने आणि त्यातल्या अनेकांनी या कामाला आपलं आयुष्य दिल्यामुळे संघ सतत वर्धिष्ठू होतोय संघ सतत वाढतोय संघाने एकेकाळी जो विचार या देशाला देण्याचा प्रयत्न केला त्या विचाराकडे हा देश मोठ्या प्रमाणात झुकतोय अशा प्रकारचं चित्र या देशात निर्माण झालेलं आहे तर त्यामुळे अशा प्रकारचा वारसा आणि अशा प्रकारची परंपरा असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला स्वतःच्या पातळीवर उभं करून शिवसेनेने पुन्हा एकदा चुकीचा फटका मारलेला आहे हे विश्लेषण आम्ही न्यूज डंकाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज डंकाचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद